नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश आगरे कोकण सफारी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत राजापूरला. मित्रांनो, राजापूरला आपलं फेमस मंदिर म्हणजेच मित्रांनो दूधपापेश्वर मंदिर. तिथे मित्रांनो दूधपापेश्वर मंदिराचा एक वॉटरफॉल देखील आहे, तो देखील बघणार आहोत आणि मंदिर देखील बघणार आहोत. तर चला आमच्यासोबत तुम्हाला दाखवतो आम्ही राजापुरातील आमचं दूधपापेश्वर मंदिर. दूधपापेश्वर मंदिराचा बघताय तुम्ही मित्रांनो. पहिला आधी चप्पल वगैरे काढू, इकडे स्टँड आहे, पुढे देखील आहे. सो पहिला चप्पल वगैरे काढू इथे स्टँडमध्ये, नंतर परमिशन घेऊ आणि नंतर मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. हे आहे आपलं दूधपापेश्वर टेम्पल. सध्या रिडेव्हलपमेंट चालू आहे, पाहू शकता तुम्ही. सगळं बांधकाम वगैरे सध्या कोरोनातच करायला घेतलं, कारण की सध्या लोकांना वगैरे बंदी होती. सो आता बांधकाम करायला सुरुवात केली आहे. इकडे ही कमाने वगैरे चेंजेस करत आहेत, पाहू शकता तुम्ही. मंदिर हे आहे आपलं मंदिर आहे दूधपापेश्वरचं, पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचं मंदिर आहे ते. आणि इकडे मित्रांनो पाय हातपाय धुवायची देखील सोय आहे, कारण मंदिरात जाताना पहिले मित्रांनो पाय वगैरे धुवून जायचं. सो आपण देखील आता पहिले सर्वप्रथम पाय वगैरे धुवून घेऊया, नंतर मंदिरामध्ये एंट्री करूया. तो पाऊस देखील येतो आहे, तसंला दाखवतो तुम्हाला मी मंदिर. मित्रांनो खूप छान असं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो पताका देखील कशा प्रकारे कोरलेला आहे. हे आहे आपलं दूधपापेश्वरचं टेम्पल आहे, बघू शकता तुम्ही. जास्त आतमध्ये जाऊ नाही शकत, कारण मित्रांनो परमिशन देखील नाही आहे पुढे व्हिडिओ वगैरे बनवायला. सो इथूनच मी तुम्हाला आतलं हे दाखवू शकतो, कारण परमिशन नाही आहे जास्त. थोडा 5-10 मिनटं काका बोलले की थोडासा व्हिडिओ बनवा आणि जावा, जास्त पण व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे. सो मी दाखवतो तुम्हाला थोडंफार, नंतर काकांना विचारू पण मंदिराबद्दल माहिती, ते काका देखील सांगतील. सो पहिला आधी मंदिराचं बाहेरून फिरून येऊ, जाऊन येऊ, तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल वगैरे, नंतर मग काकांची मुलाखत. वॉटरफॉल आहे, पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचं आहे. छान वॉटरफॉल आहे इथे मित्रांनो, याचं जे पाणी पडतं मित्रांनो पिंड आहे मित्राची, आणि तिथे जे पाणी भरून पडतं तो असं पाणी खूप असतं नाही आहे. आणि आपल्या इकडे ओझरकोण होती, त्या ओझरकोणीतून एक गुहा होती, उघड्यासारखं होतं. तिथे काही फुलं वगैरे तिथे पडली डायरेक्ट तिथे यायची आणि त्याच्या हंडीवरती पडायची. पाहू शकतो तुम्ही मला व्ह्यू आहे या मंदिरात, ते बाजूला देखील मंदिर आहे आपल्या इकडे. या मंदिराचं शेजारी हा वॉटरफॉल देखील आहे, खूप छान असा वॉटरफॉल आहे. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर, आणि पावसाचं असं फिरायला तर खूपच भारी वाटतं एन्जॉय करायला. पाऊस देखील येतो, तो आता आपल्याला शूट करायला देखील प्रॉब्लेम होतो. आज गुरुवार आहे आणि वर्ष पौर्णिमा आहे आपल्या
तुम्हाला समजले देखील आहे तुम्ही करेगा हा व्हिडिओ तुमचा बघून त्या संडेला अपलोड होईल. सो आता आलो आहे आणि गोवाप्रमाणे गर्दी आहे थोडीफार गर्दी. सध्या कोरोनामुळे जास्त लोक वगैरे इकडे देत नाही, बंद होतं क्षेत्र आहे. आत्ता लस चालू करण्यात आलं आहे. पाहू शकता तुम्ही हा वॉटरफॉल आहे इथला, खूप छान असा वॉटरफॉल आहे. टेम्पल आहे बाजूला दुधपापेच वरतं, राजापुरातील फेमस असं टेम्पल आहे, खूप जुनं टेम्पल आहे. कारण या टेम्पलची देखील एक कहाणी आहे, मला देखील एक्झॅक्ट एवढी माहीत नाही आहे. ते जे पुजारी काका आहे त्यांच्याशी मी बोले आणि त्यांना तुम्हाला थोडंफार पाच एक मिनटं सांगायला प्रयत्न करेन. काका बोलले सांगतो म्हणून. तो पहिला इथला वॉटरफॉल बघूया, नंतर एक साईडला कॉर्नरला मंदिर आहे तिकडे देखील जाऊया. तो चला आमच्यासोबत, दाखवतो तुम्हाला दुधपापेश्वर टेम्पल आमच्या इकडे कशा प्रकारचं आहे. तो इथे एक छोटा मंदिर देखील आहे, तुम्ही कशा प्रकारचं आहे टेम्पल आहे ते. दादापुरातील फेमस असं टेम्पल आहे. मला देखील खूप दिवस यायची इच्छा होती, जेव्हापासून चॅनल ओपन केलं आहे तेव्हापासून बोललेलो की एक दिवस यायचं आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी, पण यायला भेटला नाही, कोरोना होता. सो आत्ता फायनली आलो आहे मी टेम्पलमध्ये. पाहू शकता हे श्री कामेश्वराचं टेम्पल आहे. कपेश्वरालाच आहोत आपण. बघू शकता मधून कसं आहे ते टेम्पल, पूर्ण असं काळ्या दगडाने वगैरे कोरलेलं आहे, बनवलेलं आहे. सो ते इथले जे गुरव काका आहेत ते आपल्याला थोडीफार माहिती सांगतील मंदिरामध्ये. तो मी जास्त काय एवढं सांगत नाही आहे. आज व्हिडिओ करायला यायचं मेन रिझन म्हणजेच आपल्या भावाचा बड्डे आहे मित्रांनो. हा भाऊ आहे माझा सौरभ, पाहू शकता तुम्ही काकांचा मुलगा. सो त्याचा आज बड्डे आहे 24 जून. सो आम्ही आज मंदिरामध्ये देखील आलेलो आणि बोललो आलो आहे तर व्हिडिओ देखील बनवू. सो आज इकडे आलो, त्याचा बड्डे असल्यामुळे इकडे खास आलेलो. सो आता चाललो आहे, तिथे समोर एक टेम्पल आहे इकडे, तुम्हाला दाखवणार मी तिथे गेल्यानंतर टेम्पल. सो पाऊस देखील येतो आहे, सो आता शूट करायला प्रॉब्लेम होईल. सो त्याच्या आधी बोललो जरा थोडं शूट करून घेतो. सो चला दाखवतो. हा देखील वॉटरफॉल आहे इकडे, खूप छान वॉटरफॉल आहे. गेल्या वर्षी मी गेलेलो तिकडे, बट यावर्षी नाही जाऊ शकत कारण पाणी पण खूप आहे. आणि मी गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये गेलेलो, सो आता पावसाळ्यात आपण आलो आहे जूनमध्ये. हे बाजूलाच मंदिर आहे दत्तात्रयाचं आणि हा वॉटरफॉल आहे तिकडं, खूप छान आहे. तिकडे पुढे जायला नाही भेटणार आत्ता पाणी असल्यामुळे. सो मी दाखवेन, हा हे एक वॉटरफॉल आहे, खूप छान वॉटरफॉल आहे तिथला. आणि हे मंदिर आहे आपलं दुधपापेश्वरचं, पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मंदिर वगैरे आहे ते. खूप छान वाटतं मित्रांनो, इथे आलं की मन प्रसन्न होऊन जातं त्या मंदिरामध्ये. आम्ही इकडे गावी असायचं तेव्हा सोमवारचा वगैरे यायचो या मंदिरामध्ये, व्हिजिट देखील द्यायचो. सो आता बाहेर असल्यामुळे जास्त यायला देखील भेटत नाही. खूप खूप छान वाटतं मला या मंदिरामध्ये आलो की. साईड आहे ही मंदिराची, तो त्या मंदिरामध्ये गेलेलो तिकडचा पाया पडायला. तिथे गेलेलो इथून मग बोललो जाताना व्हिडिओ देखील बनवू. हे मंदिर होतं आपण आलेलो इथे, कामेश्वराचं मंदिर आहे हे. आणि हे आपलं मेन मंदिर आहे दुधपापेश्वरचं, खूप नामांकित असं मंदिर आहे राजापूर तालुक्यातील. इथे महाशिवरात्रीला देखील कार्यक्रम असतो आणि श्रावण सोमवार देखील खूप गर्दी असते. आता आपण मंदिरातून वगैरे जाऊन आलो आहे. बाहेर जो वॉटरफॉल होता तो देखील बघितला, त्याच्या बाजूला दोन मंदिर आहे ती देखील बघितली आणि तिकडचा वॉटरफॉल तो देखील बघितला. सो ते आता काका आपल्याला थोडी माहिती सांगणार आहेत मंदिराबद्दल, बोललो आहे मी त्यांना रिक्वेस्ट केलेली. तो काका तयार देखील झाले आहेत आपल्याला माहिती सांगायला. सो बघू आता काका पूजा करत आहेत म्हणून थांबलो आहे 5 मिनटं. सो ते बाहेर आले की
आपण त्यांना माहिती विचारू मंदिराबद्दल. नमस्कार मित्रांनो, हे आहेत इथले काका आहेत जे पूजा वगैरे करतात. सो काका आपल्याला आत्ता मंदिराबद्दल दोन मिनटं माहिती सांगतील. काका तुमचं नाव कसं? माझं अतुल गाडगे. मी इथे पूजा करतो, नैवेद्य माझ्याकडे काम आहे. या हे मंदिर पूर्ण पुरातन आहे आणि इथली हकीकत अशी आहे की या ठिकाणी एक पूर्वी गायी पाळल्या जात होत्या आणि त्या गायी इथे चरायला सोडायला चरायला घेऊन येत होत्या. ते पूर्वी जो जांगड असे म्हणजे त्याला गुराठी आपण आत्ताच्या सत्तात बोलतो, तर तो गुराठी रोज इथे गुरं घेऊन यायचा. तर त्याची एक गाय कायम दूध इथे सोडायची आणि घरी गेल्यानंतर मालकाला ती दूध द्यायची नाही किंवा पानं सोडायची नाही. पुढे एक दिवस मालकानं त्या गायीवर लक्ष ठेवायचं विचार केला आणि नंतर एक दिवस लक्ष ठेवता ठेवता त्या गायीच्या पाठलं तो आला आणि बघितलं तर ती या एका झाडीमध्ये ती पानं सोडते असं त्याला दिसलं. त्यावेळेस त्याने हातात असलेली कुऱ्हाड होती ती त्या गायीच्या पाठीत घालणार एवढ्यात गाय बाजूला सरकली आणि ती कुऱ्हाड त्या पाषाणावर बसली आणि पाषाणातलं रक्त व्हायला लागलं. त्यावेळेस त्याने बघितलं तर शंकराची पिंडी त्या ठिकाणी होती आणि हे धृत पापेश्वर म्हणून प्रसिद्ध याच ठिकाणी पाठच्या बाजूला कुणाच्या समजा गायी हरवल्या असतील किंवा वाट चुकली असतील तर पाठी कामेश्वराचं मंदिर आहे, त्याला नारळ ठेवला असतो. या धृत पापेश्वर हे जे देवस्थान आहे याला पूर्ण 1100 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हे खूप पुरातन आहे. शिवाजी महाराज, पेशवेकालीन ही जी लोकं होती ती इथे येऊन दर्शन घेऊन जायची. तसंच पाठीचे दत्त मंदिर आहे हे सुद्धा पुरातन आहे, पण काही कारणास्तव पाण्यामुळे त्याचं वाहून गेलं म्हणून ते नवीन बांधलेलं आहे अशी पूर्ण या ठिकाणाची गोष्ट आहे. धन्यवाद दादा आम्हाला तू माहिती सांगितल्याबद्दल. सो मित्रांनो, फायनली आपण या मंदिराला व्हिजिट केलेली आहे. पाहू शकता पाठीमागे हे मंदिर आहे आपलं दुष्पापेश्वरचं. सो आत्ता आपण चाललो आहे घरी. या मंदिराचे जे पुजारी होते काका होते, सो त्याने आपल्याला चांगली व्यवस्थितरित्या माहिती दिलेली आहे आणि व्ह्यू देखील चांगले घेतलेले आहे. सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.